जय जय राम कृष्ण हरी। मान्यता आणि पूर्वज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हाटील सारखे जिलेबी घरात बनवणार आहोत। त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहते। आपण आता साहित्य बघून घेऊया। आपण दोन वाट्या साखर घेतलेली आहे, एक वाटी मैदा घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप घेतलेले आहे, पाणी, इनो आणि थोडासा कलर आपण जिलेबीमध्ये टाकून घेणार आहोत। आता कृती करूया आपण। आता आपण सर्वात प्रथम आपण पाक करून घेऊया। मी गॅस पेटवते। आपण 2 वाटी साखर घेणार आहोत, 1 वाटी मैदा घेतला की 2 वाटी साखर आपण गॅस मी लहान करते। 2 वाटी साखर घेणार आहोत आपण अशा प्रकारे, आणि तसेच 3 वाटी आपण 1 वाटी पाणी टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये पाकामध्ये। अशा प्रकारे आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत। आपण बारीक गॅसवरच पाक करून घ्यायचा। पण मी थोडासा गॅस मोठा करते। आपण 2 वाट्या साखर घेतलेली आहे, तशाच प्रकारे आपण 1 वाटी तसेच 1 वाटी मैदा घेतलेला आहे। आपण सेम वाट्यांचा आपण मोजून घेतलेलं आहे। आपण पाक चांगला करून घ्यायचा, साखर सगळी विरघळली पाहिजे। अजून साखर जाणच आहे बघा, आपण गॅस मध्यमच ठेवलेला आहे। मी विलायची टाकते थोडीशी, साखर घालून वाटून घेतलेली आपण विलायची। आपण विलायचीचा 1/4 हिस्सा टाकलेला आहे त्याच्यामध्ये। मी थोडासा गॅस मोठा करते। आपण थोडासा गॅस लहान करणार आहोत। आपण थोडासा कलर टाकणार आहोत जिलेबीला कलर येण्यासाठी। आपण आता आपला पाक तयार झालेला आहे। आपण आता गॅस बंद करणार आहोत। अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे बघा, साखर पूर्ण विरघळलेली याच्यामध्ये। आता आपण जिलेबीचे पीठ काढून घेऊया। आपण 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे, अशा प्रकारे आपण याच्यामध्ये बाउल मध्ये टाकून घेते मी। आपण 3 चमचे तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आणि थोडसा असं चिमूटभर आपण मीठ टाकणार आहोत। मला जर दही आवडत असेल तर तुम्ही दही वेज्या टाकू शकता, आपण फक्त मैद्याचीच करतोय, दही वगैरे काही वापरलं नाही आपण याच्यामध्ये। मी आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण पाणी घालणार आहोत, जसं पाणी लागत तसंच घालायचं, नाही तर जास्त पातळ होईल। आपण पाणी घालून घेणार थोडं। आता आपण हाताने मळून घेऊया, ह्याला व्यवस्थित करून घेऊया। मी हाताने एक करते, का तो खूप खेळण्या झाल्या पाहिजे त्याच्या, त्याच्यामुळे मी हाताने करते। आपण याच्यामध्ये थोडासा इनो टाकून घेतोय असा। अशा प्रकारे आपल्याला छान पीठ खाऊन घ्यायचंय। थोडं जाड वाटतंय, मी थोडं पातळ करते अजून।
कुठली राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये, असं आपण करून घेणार आहोत। आपलं परफेक्ट झालेलं आहे, जिलबीसाठी तयार झालं पीठ। आता आपण एका बाटलीत किंवा प्लास्टिकची पिशवी असेल तर प्लास्टिकच्या पिशवीत बी करू शकता तुम्ही, किंवा बॉटल असेल तर बॉटलमध्ये भरायचं। आपण तसं करून घेणार आहे। आता आपण तुमच्याकडे पिशवी प्लास्टिक असेल तर प्लास्टिकमध्ये भरा, नाही तर अशी बाटली असेल तर बाटलीमध्ये भरायचं। मी तुम्हाला दाखवते, आपण आता बाटलीमध्ये जिलबीचं पीठ भरून घेतलेलं आहे। आता आपण झाकण लावून जिलबी करून घेऊ। आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे अशा प्रकारे। आपण आता बघा, आपलं तेल तापून झालेलं आहे आणि तेल मिडियमच ठेवायचं, कारण का खूप तेल टाकलं ना तुम्ही कढईमध्ये तर ते वरती तरंगले तर सुटतात, तर त्याच्यामुळं आपण तेल कमी वापरायचं, जेणेकरून म्हणजे एक अर्धा इंचच तेल आलं पाहिजे आपल्याला याच्यामध्ये कढईमध्ये। आणि मग त्याच्यामध्ये आपण जिलबी काढून घेणार आहोत, जास्त तेल लागत नाही जिलबीला। आता मी करते जिलबी। आपण लहान गॅसच ठेवलेला आहे, फुल गॅस ठेवलेला नाहीये, छोट्या गॅसवरच करतोय आपण। अशा प्रकारे आपण करून घेतलेले आहेत बघा। आता थोड्या होऊन द्यायच्या आणि मग आपण त्याला हे करणार, पट्टी मारणार। थोड्या चांगले झाल्याच्या नंतर आपण त्याला आपण पट्टी करणार आहोत। अशा प्रकारे आपण त्याला पट्टी करणार आहोत। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण छान झाले बघा कुरकुरीत। आता आपण पाकात टाकून घेऊया। अशा प्रकारे मी पाकात टाकते, त्याच्यानंतर आपण चमच्याने दाबून घेणार आहोत थोडस, म्हणजे पाक त्याला लागतो बघा कसं छान पैकी। आपण पुढचा घाणा होतो पण ह्याला मुरत ठेवणार आहोत असेच, आणि मग तो घाणा झाला की त्या काढून घेणार आहोत आपण एका बाउल मध्ये किंवा जाळीमध्ये। अशा प्रकारे आपण आता ह्याला होऊन द्यायचं, मग नंतर आपण नंतर पट्टी करायची आता आपल्याला। असं चांगले होऊन द्यायचं, जर थोडा कडकपणा आला की आपण त्याला पट्टी करून घेणार बघा कशा छान पैकी झालेले। छान झालेले आहेत बघा, कुरकुरीत झालेले आहेत। हा अशा प्रकारे आपण आता पाकातनं काढून घेणार आहोत, तो पण दुसऱ्या होता ते।
बघ कसं छान पैकी आपण काढून घेतलेले त्या छान झाले बघा पाकामध्ये कसं मस्त परफेक्ट पाक झालेला आपला खाली पाक निथळतो जेवढा आपल्याला पाक जिलबीला घ्यायचा तेवढा जिलबी घेते बाकीचा पाक खाली निथळतो आता आपण हे काढून घेऊया बघा छान पैकी झालेले ते आपण कडक चांगलं लाल आता आपण पाकात टाकून घेऊया असं पाकात दाबायच्या म्हणजे मग पाक एक जीव होतो त्याच्यामध्ये थोडा वेळ पाकातच ठेवायचे एक दोन मिनिटासाठी आपण पाकात ठेवणार आहोत अशा प्रकारे आपली जिलबी सर्व झालेली आहे बघा छानपैकी आणि कुरकुरीत झालेली आहे बघा आपल्याला गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण केलेली आहे.